महाराष्ट्र के साथ नागपुर शहर में कोरोना का बढ़ता हुआ प्रकोप देखते हुए केंद्र सरकार ने लॉकडाउन के आदेश दिए, साथ ही सभी शहरों की सीमा सील कर दी है। ऐसे में शहर के पास के गांव वालों ने कोरोना से बचने के लिए क्या किया है, तो ये जानने के लिए हमारी टीम पहुंची मोदा रोड के कोंडाली गांव में। गांव पहुंचते ही हमारा स्वागत गाँव के सीमा पर लगे बैंड ने किया। उस पर लिखा था, गाँव में आने के लिए अनुमति नहीं है, मतलब गाँव की सीमा सील कर दी है। इससे पहले से ही गाँव वालों की प्रशंसा करनी चाहिए, मगर जब हमारी टीम गांव गई तो वहां के लोग आराम से अपने नियमित जीवन जी रहे थे। इक्का दुक्का लोगों ने मास्क पहने थे, मगर बाकी लोग बगैर मास्क के घूमते नजर आए। साथ ही अति आवश्यक वस्तुओं के अलावा बाकी भी दुकानें शुरू थी। देखिए हमारी स्पेशल रिपोर्ट। कोरोना का प्रसार पसरू नये म्हणून राज्य सरकार ने केंद्र सरकार ने नागपूर शहर सह पूर्ण महाराष्ट्र लॉकडाउन करण्यात आलेला आहे। सोबतच शहराच्या ज्या सीमा त्या सील करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत। आता आपण मौद्या रोडवरच्या कोंडाली या गावासमोर उभो आहे। या गावाच्या सीमेवर हे असा बोर्ड लिहिला, सूचना, गावात येण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी रस्ता बंद आहे। ही एक चांगला अवेअरनेस आहे इथला, म्हणजे या गावाचं जे गावाची जी सीमा आहे ती इथल्या गावकऱ्यांनी कोरोना बचावासाठी सील करण्यात आलेली आहे। हा एक चांगला अवेअरनेस आहे, परंतु जेव्हा आपण गावाच्या आतमध्ये आम्ही जेव्हा फेरफटका मारला तेव्हा काही लोकांमध्ये अवेअरनेस दिसला आणि काही लोकांमध्ये अवेअरनेस दिसलेला नाही। काही लोक मास्क घालून फिरत होते, काही लोक असेच उभे होते। या लॉकडाऊनमध्ये अति आवश्यक वस्तूंचे दुकानं उघडे पाहिजे असं केंद्र सरकारने राज्य सरकारने सांगितलेलं आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त पण काही दुकानं उघडे होते। आमचा कॅमेरा पाहून ते दुकानं बंद करण्यात आले। हा एक अवेअरनेस आहे, पण आतमध्ये गेल्यावर समजा स्वतःची आणि आपल्या परिवारातली जे लोक आहेत त्याची दक्षता किंवा त्याची काळजी घेऊन या गावकऱ्यांनी कुठेतरी पाऊल समोर घेतलं असतं तर ते बरं वाटलं असतं। एकंदरीत हा जो उपक्रम गावकऱ्यांनी केलेला आहे सील करून, म्हणजे आपली स्वतःच्या गावाची सीमा सील केलेली आहे, परवानगीशिवाय कुठल्याही शिवाय बाहेरचा माणूस आतमध्ये येऊ नाही शकत किंवा आतमधला माणूस बाहेर येऊ शकत नाही। हा एक चांगला उपक्रम आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहरसह अभिषेक पानसी, इनबीसीएन न्यूज, नागपूर।